पहा नवीन एपिसोड्स एकदम ऐड फ्री। मम्मा बाळा, तुला खरंच असं वाटतंय की तू अनाथ झालीयस? अजून तरी नाही, पण तुम्ही मला सोडून गेलात ना आणि मला तुमच्या शिवाय राहावं लागलं ना, तर नक्कीच वाटेल। मम्मा सॉरी, सगळी चूक ना माझीच आहे। मी बाबांना नवीन घरासाठी हट्ट केला नसता ना, तर बाबांनी ही चोरी केलीच नसती। बाबा मला नकोय नवीन घर, मला काहीच नकोय, आणि यापुढे ना मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही। पण तुम्ही दोघं ना अशा चुकीच्या गोष्टी नका करत जाऊ प्लीज। नाही करणार, आता कधीच नाही करणार बाळा। एक वाईट स्वप्न पडलंय असं समज आणि सगळं विसरून जा, विसरून जा सगळं। अहो बाबा कुठे होता तुम्ही? तुम्हाला माहितीये का घरात काय झालं? अगं ते सगळं विसरून जायचं आता। आनंदाची बातमी ऐक, आपली रेणुका आणि वेद यांच्या लग्नाची आपल्या घरात आता बोलणी होणार आहेत। काय? ओ, आणि त्या आनंदामध्ये दादा आणि मुक्ता दोघांनी मिळून एकत्र पार्टी ठेवली आहे घरात। मुक्ता वहिनींनी आणि दादांनी एकत्र पार्टी? हो अगं, तेच तर सांगतो ना मी, मुक्ता आणि दादा एकत्र येऊन पार्टी देत आहेत। मला तर इतका आनंद झालाय म्हणून सांगतो तुला। ऐक रे मज्जा, घ्या चहा घ्या। अगं किती काळजी करशील, घ्या चहा घ्या। तू पण घे की आणलाय घेत। मोठी आई आजी, तुमच्यासाठी दादांकडे एक आनंदाची बातमी आहे। रेणुकाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी वेदचे आई वडील इथे यायला तयार झालेत। हो हो चांगलंय, चला सगळे चौकात जमा होत्यात, तुम्ही पण चला। येतो की या। माधवी अगं ऐक ना, आपली रेणुका आणि वेद यांच्या लग्नाची तारीख धरली जाणार आहे आता, आणि त्यासाठी दादांनी आणि मुक्ता बहिणीने पार्टी पण ठेवली आहे। काय दोघांनी मिळून ठरवली? वा, हेच ऐकायचं राहिलं होतं आता। अरे अजून बरंच काही ऐकायचं बाकी आहे, चला दादांनी बोलवलंय सगळ्यांना। दादाने दार का बंद केलं? अगं ही काय पद्धत झाली का वागण्याची? हा मुक्ता, अगं मी तुझ्याशी बोलतोय। अगं बोल ना माझ्याशी मुक्ता। रेणुका ताई, रेणुकाचं काय? अगं मुक्ता शांत नको, काय झालं रेणुकाला? हो लवकरच रेणुका त्यांची लग्नाची बोलणी सुरू होणार आहेत, लवकरच त्यांचा लग्नाचा मुहूर्त पण काढायचा आहे। विचार करा, तुमची बहीण आपली रेणुका ताई त्यांचं लग्न। मी म्हणते आपण सगळ्यांनी एकमेकांविषयीचा राग विसरण्यासाठी हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे, सगळे एकत्र येऊ।
अगं तू कोणत्या मातीची बनली आहेस? प्रेमाच्या. मला ना ऐकून लय म्हणजे लय आनंद झाला. तुम्हाला नाही झाला का? ऑब्विसली मुक्ता, अगं मला खूप आनंद झालाय. खूप भरून आलंय मला. ऍक्च्युअली मला कळतच नाही आता रिॲक्ट कसं होऊ मी. मी सांगते, तुम्ही सगळ्यात आधी डोक्यातून घर सोडून जायचा इशारा काढून टाकायचा. आपण सगळे प्रेमानं आनंदानं एकत्र रेणुका त्यांचं लग्न साजरं करू. हो चला खाली आनंद साजरा करायला आतापासूनच सुरुवात करूया. काय झालं दादा तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल तर नाही करत आहात ना? काय झालं? आपण सगळे इथं जमलोय खरे, पण तिच्या लग्नासाठी आपण ते आहोत. उत्सुक 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 आहोत. ते रेणुका कुठे? ही बघा इथे. अरे रेणुका, अभिनंदन. रेणुका ताई कॉंग्रॅच्युलेशन. मला तर हे ऐकून इतका आनंद झालाय ना की मी शब्दच सांगू शकत नाही. सगळ्यांनी नीट ऐका. आपल्या घरामध्ये आता रेणुकाचं लग्न होणार आहे. हे आपल्या घरातलं सगळ्यात मोठं कार्य आहे. या कार्याच्या निमित्ताने आज या क्षणापासून एकमेकांबद्दलचा द्वेष, एकमेकांबद्दलचा आकस सगळं काही इथेच सोडून द्यावं. हे घेऊन आपल्याला पुढे जायचं नाहीये. कालच्या आणि आजच्या द्वेषाची सावली भविष्यावर पडता कामा नये. हे घर असंच टिकावं. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहूया. या घराचे नियम, अटी, शिस्त कायम ठेवूया. आणि आज या क्षणापासून आपल्या मनातला सगळा द्वेष इथंच सोडून देऊया. जे काही आज सगळं रामायण महाभारत घडले ते सगळं विसरून जाऊया. बस मला एवढंच सांगायचंय. हो हो रावत होता ना, अगदी अगदी बरोबर बोलतायत. सगळं सगळं आम्ही सोडलं, सगळं सोडलं. लग्न होते यार. आता काही दिवसच तू या घरात असणार आहेस. अगं किती दिवस झाले आपण एकमेकांशी नीट बोललो पण नाही. हे नको तो राग्रा, तो कडवटपणा. अगं आधीच आपण आपल्या बहीण भावाच्या नात्यातले खूप चांगले दिवस मिस केलेत यार. आता आणखीन नको.
आय एम सॉरी सारंग, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. आय एम सॉरी टू. रडू नकोस. आपल्याला हे असं छान आनंदाचं वातावरण आयुष्यभर घरात ठेवायचंय. आणि 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 आज सगळ्यांसाठी एक ते हे आहे, सरप्राईज आहे. मुक्ता आणि दादांनी मिळून आपला आनंद असा डबल करण्यासाठी आज घरामध्ये पार्टी ठेवली आहे. त्यामुळं आता आज मागचं सगळं विसरून जायचं आणि फक्त मज्जा करायची. काय पार्टी मी बघून येते. जया, ही आपली एवढीशी रेणुका लग्नाची कधी झाली काय कळलंच नाही. अगं तुझं लक्षच कुठे असत? आता हेच बघ, माझं सुद्धा आता लग्नाचं वय झालंय पण तुला ते दिसतच नाही. आपण दोघ एकत्र आलो हे सगळं घडवून आणलं. घराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नीट बसवली. याच्यामुळे तुझा असा गैरसमज झाला असेल की मी तुला स्वीकारलंय, तर अजिबात नाही. आजही आत्ताही मी तुला या घरची सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. असायला काय झालं? मला विश्वास आहे आज जरी आपण जबरदस्तीने एकत्र आलो असलो तरी तो दिस यायला येळ नाही लागणार जेव्हा आपण मनापासून एकत्र असतो. मनाने आता जरी संपूर्ण घर एकत्र आणण्याला तू कारणीभूत असलीस, या घरामध्ये तुझ्या येण्यामुळं जो काही त्रास यातना आम्हाला मिळाल्यात ना, ते खूप जास्त आहेत. त्यामुळे मनाने आपण एकत्र येणं शक्यच नाही, कदापि शक्य नाही. पुन्हा एकदा पैज लावता का? लावली चालेल. मम्मा काय ग, काय झालं तिथे? मामा मामी ना रेणुकाच्या लग्नाची तारीख काढणार आहेत. सगळे ना मस्त हॅप्पी आहेत. काय असं कसं झालं? आता तर घर तुटत होत ना, काही लोक घर सोडून चालले होते. मग ही आनंदाची लाट अशी अचानक कशी पसरली? कोणी ठरवलं हे सगळं? मला नक्की माहित नाहीये पण मुक्ता वहिनी आणि मामा मिळून ना आज पार्टीचा प्लॅन करतायत. सुप्रियाचा फोन. मला ना हिला खूप काही सांगायचंय. आणि दादा एकत्र? अशी काय जादू केली या मुक्ताने? जो दादा तिला खाऊ का गिळू करत होता त्याने अचानक तिच्या सोबत हात मिळवणी केली.
ही मुक्ता साधी नाहीये. हिने दादालाही स्वतःच्या बाजूने वळवून घेतला. तुला आता इथं बोलायचं कारण म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नाच्या बोलणीच्या निमित्तानं ह्या घरामध्ये आज एक पार्टी ठेवलेली आहे. वाव ऐ वाव साठी पुढे तुला बराच वाव आहे. काका काका काय काका, अरे एवढ्या छान विनोदावर हसायचं सोडून काका काय. बरोबर ऐक ऐक, ह्या पार्टीसाठी आपला तो हा जो असणार आहे ते डान्स नाही रे. नाही नाही ते हे रे पेहराव. पेहराव बरोबर. ह्या पार्टीसाठी आपला जो पेहराव असणार आहे तो काय असणार आहे हे सुद्धा ठरलेलं आहे. घरातल्या सगळ्या बायका साड्या नेसणार आहेत आणि पुरुष मंडळी जी आहेत ते आपले ते ह्याचे पारंपरिक कपडे म्हणजे धोती आणि कुर्ता असे असतील. ए रेणुका, तू नऊवारी साडी नेसायचीस आणि वेद तू धोतर आणि कुर्ता. अहो काका, इथे अजून लग्नाची तारीख ठरली नाहीये आणि तुम्ही कपडे वगैरे ठरवताय. अरे नाही नाही, हे लग्नासाठी कपडे नाही, हे आजच्या पार्टीसाठी ठरवतोय. पार्टीसाठी नऊवारी साडी आणि धोतर कुर्ता. एक्झॅक्टली, जरा विचित्र नाही वाटणार? काय विचित्र आहे त्यात? हे बघ, आपण जर मराठी सणासाठी इंडो वेस्टर्न असे काहीतरी कपडे घालतो ना, तर मग अशा पार्टीसाठी अस्सल भारतीय पेहरावात जायला काय हरकत आहे. नाही काका, मला नाही जमणार साडी वगैरे आणि पार्टीसाठी तर नाहीच. ते चालणार नाही. आज आता मी सांगितलेलेच कपडे घालावे लागणार आहेत सगळ्यांना. काय, ज्यांनी ही पार्टी ठरवली त्यांनीच आपण कपडे काय घालायचे ते सुद्धा ठरवलेले आहेत. मग त्यांचा मान आपण ठेवायला पाहिजे की नाही? म्हणजे हे दादांनी आणि मुक्ताने ठरवलंय. मग सांगतो काय मी, हे सगळं प्लॅनिंग त्या दोघांनी मिळूनच केलंय. झालं मग, आजची पार्टी प्युअर गावठी होणार आहे असं दिसतं. भाऊ काका, तुम्ही इकडे आहात? मी तुम्हाला घरभर शोधते. काय काय झालं? अहो, ते रात्रीच्या जेवणाचं मेनू ठरवलंय, त्याबद्दल सांगायचं होत. काय काय शब्द वापरलास तू? मेन्यू? वय, तू इंग्लिश शब्द कशी काय वापरायला लागलीस? अगं रेणुका, आता ना ती रोज इंग्लिश वाचायला शिकते, न थकता 3-4 तास ती इंग्लिशची प्रॅक्टिस करते. एक मिनिट, मुक्ता काळजी घ्या, याला आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणतो? टेक केअर. अरे वा, हे तो म्हणजे एकदम ते हे झालं, नवलच झालं. अजून एक, आणि मुक्ता लवकर परत या, हे कसं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो? कम सून. कम सून, क्या बात है. सून सून, माझी सारखीच माझी हुशार सून. एका वर्षभरात ती कसं इंग्लिश बोलायला शिकते ना बघाच तुम्ही. म्हणजे कोणाला विश्वासच होणार नाही की हिचं जास्त शिक्षण झालेलंच नाहीये. फक्त इंग्लिश बोलता आलं म्हणून खरी ओळख झाकता नाही येत ना. बर बर, चला चला, हा आजचा आपल्या पार्टीचा पेहराव तर ठरलेला आहेच आहे, त्याप्रमाणे आता आपण. नाही काका, मी अजिबात साडी नेसणार नाही. अगं काय रेणुका, त्यात काय झालं? आणि तुला सवय होईल ना? हा एक्झॅक्टली, आणि माझी तुला साडीत पाहण्याची अतृप्त इच्छा पूर्ण होईल ना. तुला खरंच मला साडीत बघायची इच्छा होती? हो, खूप जास्त. पण ते कधी शक्य होणारच नव्हतं म्हणून मी काही बोललोच नाही. लेकिन आज मौका भी है, दस्तूर भी है, हा? तर प्लीज आज साडी नेस. म्हणजे तू अशी साडी नेसून आलीस की मी तुझ्याकडे पाहत राहीन भान हरपून. किंवा उगाचच तुला साडीमध्ये पाहिलं असं काहीतरी वाटेल. हा मी
काश के हम होश में अब आने ना पाए, ऐ काश के हम होश में अब आने ना पाए। कुछ नगमे तेरे प्यार के गाते ही जाए, ऐ काश के हम होश में अब आने ना पाए।